इस्लामपूरमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांच्या पतीवरच शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांनी लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। हा प्रकार आज सकाळच्या सुमारास घडला, यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही। शिंदे गटात सामील का होत नाही या राजकीय मतभेदातून हा हल्ला केल्याचा आरोप जखमी शिंदे यांनी केलाय। शिवकुमार दिनकर शिंदे असं जखमीचं नाव आहे। त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना मिरज रोडवरील भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर मलगुंडेसह इतर सहा अनोळखींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। शिवकुमार शिंदे हे सकाळी दूध घेऊन आपल्या दुचाकीवरून मंत्री कॉलनीतून घरी निघाले होते। त्यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या 6 ते 7 जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला। त्यात त्यांचे दोन्ही पाय मोडलेत, तसेच एक हात सुद्धा मोडलाय। पाठीत आणि डोक्यात ही मारहाण झाली आहे। एका पायातून अतिरक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली होती, त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील सर्व हल्लेखोर दुचाकीवरून पसार झालेत। सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करत आहेत। शिवकुमार शिंदे माजी मंडळी शिवसेनेची नगरसेविका होती। आनंदराव पवारानं वारंवार धमकी देऊ तुझं घर उद्ध्वस्त करतो असे वारंवार मला धमकी दिली, म्हणून आम्ही शिवसेनेच्या वरती राजीनामा पाठवला होता। आणि आज अचानक सकाळी दूध आणाय जाताना माझ्यावर हल्ला करून त्यांनी माझे दोन्ही पाय मोडलेत। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारलेले आहेत आनंदराव पवारांच्या। नमस्कार, मी प्रतिभा शिवकुमार शिंदे, इस्लामपूर नगरपालिकेची नगरसेविका। मी ठाकरे गटातून निवडून आले होते नगरसेविका म्हणून, आणि आता मला गेले 2 महिने झाले त्रास होतो आहे की शिंदे गटात या म्हणून आपल्या इथले शिंदे गटातले ते धमकी देत होते तुला तुझ्या नवऱ्याला ठेवणार नाही म्हणून। आणि आज त्यांनी सकाळी मला आम्ही शिंदे गटात येत नाही म्हणून नकार दिल्याबद्दल त्यांनी माझ्या नवऱ्याला दूध आणायला गेल्यावर सकाळी एकटे बघून हल्ला करून पायावर जखमा केलं, पाय मोडला आहे त्यांचा। कुठे कुठे मारला गेला? दोन्ही पायाला, उजव्या हाताला। कशाबद्दल? शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांनी, आनंदराव पवारांच्या कार्यकर्त्यांनी। त्यांचं काय म्हणणं होतं? शिंदे गटात यावं म्हणून। आज सकाळी 8:30-9 दरम्यान यातील जो फिर्यादी आहे शिवकुमार शिंदे याला इलेक्शनच्या कारणावरून 7 इसमांनी बेदम मारहाण केली आणि जीव मारायचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे। त्यावरून सदर इसमांच्या विरुद्ध 307 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। कोणाला काय अटक केली का? नाही, आरोपींचा शोध चालू आहे। लवकरात लवकर माहिती मिळालेली आहे आरोपींची, आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेत आहोत।